ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी अमरावतीतल्या सभेत केलाय. तसंच शेतकऱ्यांचं पीक सुरक्षित राहावं याकरता त्यांच्या शेतीला कुंपण देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा यावेळी त्यांनी केली आहे. गरज असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना कुंपणासाठी विशेष अनुदान युतीचं सरकार देणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतायत. सोन्यासारखं पीक येत आहे आणि वन्य प्राणी घुसून नाश करून टाकतात. नाही शेतकऱ्याला सुद्धा ज्याला ज्याला गरज आहे त्याला विशेष अनुदान देऊन हे उद्याचं आपलं सरकार, माझं सरकार, भगव्याचं सरकार, युतीचं सरकार हे त्याच्या शेतीला कुंपण घालून दिल्याशिवाय राहणार नाही. इतरही महत्वाच्या घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परत. ब्रेकनंतर बातमी विराट धावान संदर्भात आहे. आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं दमदार द्विशतक केलंय. पुण्यात सुरू असलेल्या या सामन्यात कोहलीनं 295 चेंडूत ही दमदार कामगिरी केली आहे. विराटचं हे कसोटी कारकिर्दीतलं 7वं द्विशतक ठरलंय. यासोबतच विराटनं कसोटी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा देखील ओलांडलाय. या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पण